मारडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वानवा असून या अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर पडत असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र असून याचा परिणाम मात्र आरोग्य सेवेवर पडत असल्याचे चित्र आहे. मारेगाव हा आदिवासी बहुल तालुका असून आरोग्याच्या बाबतीतही हा तालुका मागासलेला असल्याचे दिसून येते. मारडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 57 गावे आहे. या 57 गावापैकी 9 ठिकाणी आरोग्य उपकेंद्रे आहेत. त्यापैकी फक्त 3 ठिकाणीच उपकेंद्राच्या इमारती पूर्ण असून 6 ठिकाणी हे काम पण अंगणवाडी केंद्रामध्येच उरकण्यात येते. मारडी आरोग्य केंद्रामध्ये 39 पदे मंजूर असून फक्त या आरोग्य केंद्रामध्ये फक्त 20 कर्मचारी आजच्या घडीला कार्यरत आहे. 16 कर्मचारी नसल्याने त्याचा कामाचा अतिरिक्त ताण या कर्मचाऱ्यांवर पडत असून याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मारडी आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक पुरुष 1 रिक्त पद आहे. निष्ठ सहाय्यक पद 1, परिवहन 4 पदे, आरोग्य सेविका चोषण आणि मारडी उपकेंद्र असे 2 पद, आरोग्य सेवक पुरुष 54, मच्छिद्रा पारडी कुंभा अशी 4 पदे, तसेच कत्राटी आरोग्य सेविका 2 पदे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 1 पद आणि 1 वाहन चालक 1 पद आहे. 16 पदे रिक्त आहेत. मंजूर पदापैकी 16 पदे रिक्त असून या महिन्याच्या अखेरीस येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अडाणे हेही निवृत्त झाले असून 2 वैद्यकीय अधिकारी असलेल्या मारडी येथील आरोग्य केंद्राअंतर्गत मोठी पोकळी निर्माण आहे. सध्या सगळीकडे आजाराचे थैमान घातले असून मारडी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना 57 गावे फिरत दमछाक होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. ही माहिती मारेगाव येथून RN News चे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी दिली.